पनाची वाड़ी पर्यावरण संरक्षण छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर भूमीतील ही जिल्हा परिषदेची शाळा पनाची वाडी विद्या मंदिर। या शाळेतील मुलांनी आपली शाळा आणि गाव प्लास्टिक मुक्त करण्याची शपथ घेतली। जगभरात थैमान घालत असलेल्या प्लास्टिकचं विघटन कसं करायचं याचे धडे जर शाळकरी मुलं देत असतील तर ते नक्कीच आदर्शवत आहे। शिक्षकांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि गावकऱ्यांचं सहकार्य यातून बनाची वाडी विद्या मंदिर आणि गाव परिसर प्लास्टिक मुक्त झाले। शाळा, घर आणि संपूर्ण गावात जमा होणारे प्लास्टिकचे भूत बाटलीत बंद केले। शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर पर्यावरणाचे संस्कार व्हावेत म्हणून शाळेने पर्यावरण पूरक असे अनेक उपक्रम राबवलेले आहेत। या उपक्रमांच्या मध्ये प्लास्टिक मुक्ती आणि पर्यावरण रक्षण हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम शाळेने राबवलेला आहे। या अंतर्गत आम्ही प्लास्टिक कचरा करणार नाही, त्याचबरोबर कंपोस्ट खत, सांडपाण्याचं नियोजन, परसबाग पर्यावरणाला पूरक ठरतील असे उपक्रम या शाळेत राबवलेले आहेत। या अशा प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये प्लास्टिक भरून 200 ते 250 ग्रॅम ह्यामध्ये प्लास्टिक मावते। आपण सरकारला मदत केली पाहिजे प्लास्टिकचं थैमान रोखण्यासाठी। या प्लास्टिकच्या कचऱ्यातून विद्यार्थ्यांनी भंगारातून भारी वस्तू तयार करण्याचा उपक्रम राबवला। तयार केलेल्या विविध वस्तू शाळेच्याच विविध कामांसाठी वापरल्या। यामुळे संपूर्ण गाव प्लास्टिक मुक्त तर झालाच, शिवाय गावाला आणि नवीन पिढीला एक पर्यावरणीय संस्कारही मिळाला। शाळेतील विद्यार्थ्यांनी याच प्लास्टिकपासून सजावटीच्या विविध वस्तू तयार केल्या। विज्ञान प्रदर्शन, खेळ, रांगोळी, चित्रकला अशा स्पर्धांमधून पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती शाळेमार्फत केली जाते। पथनाट्याच्या माध्यमातून संपूर्ण गाव आणि परिसरात येथील विद्यार्थी जनजागृती करतात। प्लास्टिकचा कचरा होत नाही त्याचा निचरा, अर्थ त्याने सांगते वसुंधरा कागद कपड्यात वापरा कागद। याशिवाय सौर ऊर्जा वापर, ऑक्सिजन पार्क, ठिबक सिंचन, औषधी वनस्पती लागवड, वृक्षारोपण, पर्यावरणपूरक रंगपंचमी, फटाके मुक्त दिवाळी, सांडपाणी नियोजन, निर्माल्यदान यासारखे विविध उपक्रम राबवण्यात शाळा अग्रेसर आहे। प्लास्टिक मुक्ती उपक्रमांतर्गत या ठिकाणी वेगवेगळे भाषिक खेळ घेतले जातात। सापसिडीसारखा एखादा खेळ चांगला, अशा प्रकारे मुलांना त्यातून प्लास्टिकच्या वापराबाबत मार्गदर्शन केलं जातं किंवा प्लास्टिकचे दुष्परिणाम त्यातून सांगितले जातात। पर्यावरणाला पूरक ठरतील असे उपक्रम या शाळेत राबवलेले आहेत। पर्यावरण संरक्षणाचा दुसरा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांनी शाळेत सेंद्रिय परसबाग निर्माण केली आहे। टोमॅटो, बटाटा, वांगी, भेंडी इत्यादी भाज्या लावलेल्या आहेत। या भाज्या आम्ही शाळेच्या माध्यान्ह जेवणासाठी वापरतो। शाळेतील पालापाचोळा, उरलेले अन्न, गवत हे सर्व एकत्रित करून त्यात शेण पाणी मिसळवून त्याला कुजवलं जातं आणि त्यापासून तयार झालेलं कंपोस्ट खत याच परसबागेतील झाडांना दिलं जातं। हे कंपोस्ट खत आहे, आम्ही झाडांना घालतो, याच्यामुळे झाडांची वाढ चांगली होते, याच्यामुळे कोणताही दुष्परिणाम किंवा प्रदूषण होत नाही, मातीचा पोत ही याच्यामुळे सुधारतो। असेच उपक्रम लहान वयातच आमच्या शाळेमध्ये दिले जातात। या परसबागेला उन्हाळ्यात जेव्हा पाणी कमी पडतं तेव्हा प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल्सचा वापर ठिबक सिंचनासारखा नाविन्यपूर्णरित्या करण्यात येतो। एक अशा प्रकारची एक प्लास्टिकची बाटली घेऊन सुत्रीची वात घालून झाडांच्या मुळांभोवती व्यवस्थितपणे गुंडाळायची, त्यामुळे झाडांना 3 ते 4 दिवस व्यवस्थितपणे पाणी मिळते। इथं पक्षी धान्य खातात, इथं येऊन पाणी पितात आणि भूरुक्यान उडून जातात। पनाच्या वाडीनं गावातील मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी
जमवलेली वर्गणी शाळेसाठी दिली. गाव गावामध्ये मंदिर बांधण्याचं एक प्लॅनिंग सुरू झालं आहे, पण यानंतर असाही काही कल्पना गावकऱ्यांच्या डोक्यामध्ये इथे असणाऱ्या शिक्षकांनी घातली गेली की पहिल्यांदा आपण ज्ञानमंदिराला प्राधान्य देऊया आणि त्यानंतर मग आपण गावातील मंदिर बांधूया. सगळ्यांनी मिळून मनावर घेतलं आणि आम्ही मंदिराचं काम तिथंच थांबून पहिलं प्राधान्य हे ज्ञानमंदिराला दिलं आणि इथंच मोठा शैक्षणिक उठाव झाला. रिलायन्स फाउंडेशननेही आर्थिक मदत देऊ केली. लोकसहभागातून अनेक कामं मार्गी लागली. आज दुर्गम भागात असलेली ही शाळा संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आली आहे. शिक्षकांचा ध्यास, ग्रामस्थांचा सहभाग, विद्यार्थ्यांचा उत्साह यातून हे एक समृद्ध, सुसज्ज असं ज्ञानमंदिर उभं राहिलं आहे. राज्यातील आणि जिल्ह्यातील विविध संस्थांनी बनाचीवाडी विद्यामंदिर शाळेला अनेक पुरस्कार देऊन यथोचित सन्मान केलाय. शाळेने छत्रपती शाहू महाराजांच्या शाश्वत आणि पुरोगामी विचारांचा आदर्श जपून शैक्षणिक आणि ग्रामविकासाचा मार्ग दाखवलाय.